नमस्कार सर्वांना सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण या वर्षी येणारी धनत्रयोदशी आहे या धनत्रयोदशीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं त्या साहित्याची मांडणी कशी करावी तसेच पूजा कशी करावी हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच या धन्वंतरीच्या पूजनासाठी आपण खास आयुर्वेदिक वनस्पती सुद्धा आणलेल्या आहेत त्याचं महत्व सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तसेच यमधीप दान का करावं आणि त्याची माहिती सुद्धा आपण सर्व आता बघणार आहोत तर प्रथम आपण मांडणी आणि पूजा करून घेऊया आता आपण हे साहित्य कसं मांडलंय ते बघून घेऊया तर या पूजेसाठी आपण भगवान श्री धन्वंतरी यांची यांची जी प्रतिमा आहे फोटो आहे तो फोटो आपण घेतलेला आहे तसेच इथे खाली तांदूळ टाकून फोटो आपण स्थापन करून घेतलेला आहे फोटोला हार पण आपण घातलेला आहे तसेच कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाच्या स्थापनेने करतो म्हणून इथे श्री गणेशाची जी मूर्ती आहे ती मूर्ती आपण आंब्याची पानं अक्षता टाकून आंब्याची पानं घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपण श्री गणेशाची स्थापना केली आहे तसेच माता लक्ष्मीची सुद्धा इथे आपण स्थापना केलेली आहे आणि कुबेर देवता कुबेर देवतेची सुद्धा इथे आपण मूर्ती नाही आहे आपल्याकडे म्हणून आपण इथे सुपारी ठेवून त्यांची सुद्धा स्थापना इथे केलेली आहे भगवान श्री धन्वंतरीजी ही आयुर्वेदाची देवता असल्यामुळे या आयुर्वेदाच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण इथे ह्या खूप साऱ्या आयुर्वेदिक वनस्पती आणलेल्या आहेत ह्या आयुर्वेदिक वनस्पतींचं महत्त्वसुद्धा आज आपण थोडंसं बघणार आहोत तर प्रथम आपण पूजा करून घेऊया इथे स्वच्छ पाण्याने भरलेला कलश घेतलेला आहे आपण खाली तांदूळ अक्षता टाकलेले आहे त्या अक्षतामध्ये कलश ठेवलेला आहे आणि कलशाला आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि असा हा शुभ कलश आपण वरुण देवतेचं प्रतीक म्हणून इथे तयार केलेला आहे इथे आपण यमदीपक तयार करून घेतलेला आहे या कल हा दीपक तयार करण्यासाठी आपण एक तेलाची जी पंती आहे ही पंती तयार करून घेतलेली आहे आणि तिचं जे तोंड आहे जी ज्योत आहे ती आपल्याला दक्षिणेकडे ठेवायची आहे आणि ही हा जो यमदीपक आहे हा यमदीपक आपण घराच्या बाहेर ठेवायचा असतो प्रथम सुरुवात जी आहे आपण गणेशाच्या पूजनाने करूया अशा प्रकारे आपण ही गणपतीची पूजा इथे करून घेतलेली आहे धन्वंतरीजी यांची पूजा जी आहे आयुर्वेदाचे प्रवर्तक शोधक त्यांची पूजा आज आपण इथे करून घेणार आहोत हळदी कुंकू गंध अक्षदा एक फूल अर्पण करणार आहोत आपण त्यांच्यासाठी भगवान श्री धन्वंतरीजी यांना एक फूल अर्पण केलेलं आहे तसेच त्यांची पूजाही आपली झालेली आहे त्याचबरोबर आपण कुबेर देवता यांचीही पूजा करून घेणार आहोत गंध अक्षदा फूल वाहून आपण कुबेर देवतेची पूजा करत आहोत त्याचप्रमाणे माता लक्ष्मी जी आहे माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तिची सुद्धा आपण पूजा करून घेणार आहोत फूल अर्पण केलेलं आहे कलशाची पूजा करून घेणार आहोत आपण तसेच आपल्या ह्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहे या आयुर्वेदिक वनस्पतींची सुद्धा आपण पूजा करून घेणार आहोत हळदी कुंकू वाहून घेणार आहोत त्यांना गंध फूल अक्षदा वाहणार आहोत आजच्या या दिवसाला आपण आयुर्वेदिक वनस्पतींची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपण या सर्व देवतांची आपण पूजा आता इथे करून घेतलेली आहे आता आपण जी औक्षण आहे देवाला हे औक्षण करून घेणार आहोत आणि तसेच हा प्रसाद आपण इथे आणलेला आहे हा प्रसाद आपण नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे आजच्या दिवसाला खास हा जो नैवेद्य आहे म्हणजेच कडुलिंबाची पाने आणि गुळ हा आपण ग्रहण करायचा असतो याच्यामुळे सर्व रोग जे आहेत हे आजार बरे होतात म्हणून आपण आजच्या दिवसाला ह्या प्रसादाला फार महत्त्व असतं म्हणून गुळ आणि
कडुलिंबाची पानं जी आहे पाडव्याला सुद्धा आपण गुळ आणि कडुलिंबाची पाने खातो, त्याचप्रमाणे आज सुद्धा गुळ कडुलिंबाची पाने धने गुळ हा सुद्धा प्रसाद आहे, याचा सुद्धा आपण या दोन्ही प्रसादांचं आपण सेवन करायचं असतं आणि हा प्रसाद आपण धन्वंतरीजी यांना भगवान अर्पण करायचा असतो, म्हणून आपण त्यांना अर्पण करण्यासाठी हा आयुर्वेदाचाच जे आहे वनस्पतींपासून तयार झालेलं हे सगळं हे त्यांना आपण अर्पण करत आहोत। आज आपण भगवान श्री धन्वंतरीजी जे आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत यांना त्यांच्या आयुर्वेदाचे प्रवर्तक असल्यामुळे खास आपण आयुर्वेदिक वनस्पती इथे आणलेल्या आहेत आणि या आयुर्वेदिक वनस्पती आपण त्यांना अर्पण केलेल्या आहेत। तर या आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये काय काय आपण घेतलंय ते बघूया। तर आपण इथे गुळवेल घेतलेली आहे, कायफळ घेतलंय, जायफळ घेतलं आहे, सागर गोटे, मुरड शेंग, सुंठ, आलं घेतलं आहे, त्याचप्रमाणे आपण इथं ओली हळदसुद्धा आणलेली आहे आणि सुकी हळदसुद्धा इथे आपण घेतली आहे। तसेच इथे काही आपण आयुर्वेदिक वनस्पती आणलेल्या आहेत, ह्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत ह्या वनस्पती। बघा आता आपल्याला यामध्ये आपण मेन सर्वांच्या घरात असते ती तुळशी आपण इथे घेतलेली आहे, त्याचप्रमाणे इथे कडुलिंबाचा पाला इथे आपण हे कडुलिंब आणलेलं आहे, तसेच कोरफड घेतली आहे, त्याचबरोबर मेहंदी आणली आपण, मेहंदीची पानं आहेत बघा ही छान मेहंदीसुद्धा आपण आणलेली आहे, आणि इथं जे आहे निरगुडीचा पाला, निरगुडी जी आहे बघा ही अनेक वेदनाहरक ही निरगुडीसुद्धा आपण इथे आणलेली आहे, आणि अडुळसा ताप खोकला झाला असेल आपल्याला तर हा खोकल्यावरती रामबाण उपाय म्हणून आपण हा अडुळशाचा काढा, अडुळसा सिरपसुद्धा बाजारात विकत मिळतं आपल्याला, तर हा अडुळसा अशा प्रकारे भरपूर साऱ्या वनस्पती आणलेल्या आहेत। तर ह्या वनस्पती आपण यांना आता अर्पण केलेल्या आहेत आणि यांची पूजा पण आपण केलेली आहे, परंतु या वनस्पतींचा उपयोग आपण कसा करायचा ते आता मी तुम्हाला याच्यापासून ह्या सगळ्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहे या आयुर्वेदिक वनस्पतींपासून छान इको फ्रेंडली सुगंधित उठणे ही नॅचरल हळद वगैरे जी आहे शेतातून आणलेली ताजी हे सगळं वापरून आपण होममेड उठणे कसं तयार करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या वनस्पतींचा पुरेपूर वापर करून आपण उठणं बनवणार आहोत, तर ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या बघा। तर आज आपण या आयुर्वेदिक वनस्पती ज्या आहे ह्या आयुर्वेदिक वनस्पतींचं जतन आणि संवर्धन करायचं आहे आणि त्या निमित्ताने एक दोन वनस्पती आपण आपल्या बागेत लावायच्या आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्सद्वारे कळवा, तसेच लाईक पण करा आणि शेअर करा, आणि नवीन येणारा जो माझा उठण्याचा व्हिडिओ आहे हा बघण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद।